वो बातें निभाई, भिवंडी शहर को नई राह दिखाई। आया महेश चौगले, जो भी ये बोला। थैंक यू डीजे। आताच महेश पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कबड्डीची स्पर्धा अटेम्प्ट करून दादा इथपर्यंत पोहोचले आपल्या कार्यसम्राट आमदार साहेबांचा आपण करूया मनपूर्वक आभार। आणि भरपूर वेळ या स्पर्धेला आपण दिला त्याबद्दल अंजूरचे विद्यमान सरपंच आदरणीय सुकेशदा डाकी आणि भारतीय जनता पार्टीचे युवा नेते निलेशदा पाटील त्या सगळ्यांचं करू आपण विशेष कौतुक। अगदी बरोबर, थँक्यू सो मच सुकेश दादा, निलेश दादा आणि आपल्या पूर्ण मित्र परिवाराचं करू आपण मनपूर्वक आभार। त्या सोबतीने आमचं छोटं पॅकेट, तुमचं देखील हार्दिक स्वागत। आणि भारतातील वन ऑफ द बेस्ट अँड वन ऑफ द मोस्ट पॉप्युलर टूर्नामेंट केंद्रीय पंचायत राज मंत्री चषक आत्ताच संपन्न झालं आणि अनेक अडथळ्यांवरती मात करून आपण पाहिली स्पर्धा चॅम्पियन झाली टीम बामन डोंगरी। प्रत्येक टॉप फोर मध्ये चार टीमला पाच पाच बाईक देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला आणि एक वेगळाच भव्य दिव्य क्रीडा सोहळा अंजूरच्या एवन जोडीच्या माध्यमातून मैत्रीच्या दोन्हीतील दोन दिलदार असे मित्र आणि त्यांचं करू आपण विशेष आभार। ज्ञानेश्वर दादा मागे, संतोषजी सुतार आणि मेघनाथजी शास्त्री आणि सत्यवानजी मागे आणि गोरखनाथ सुतार अशा आपल्या तमाम मान्यवरांच्या वतीनं आणि तब्बल बारावं पर्व या क्रिकेट स्पर्धेचं करूया आपण विशेष आभार। तर ही स्पर्धा सर्व स्तरांमध्ये पाहिली जाते, ऐकली जाते आणि त्याचमुळे दीपकजी मडवी टॉप विवंटी यांच्या वतीनं ज्ञानेश्वरजी मागे आणि त्यांच्या पूर्ण टीमला खूप खूप शुभेच्छा आलेल्या आहेत। धन्यवाद दीपकजी मडवी। तर या आपण जाऊया मैदानाच्या आत। भरपूर वेळानंतर आता मॅचला सुरुवात होतीये। व्यासपीठावरती भिवंडीच्या अनेक दिग्गज व्यक्तिमत्व होते, महेशदा चौगुले कार्यसम्राट आमदार आपल्या सोबत होते, तसंच नगरसेवक आपल्या सोबत होते, अंजूरचे विद्यमान सरपंच सुकेशदा, उद्योगपती निलेशदा आपल्या सोबत होते आणि त्यांचा मित्र परिवार होता। व्यासपीठ गजबजून भरलं होतं कारण ज्ञानेश्वरदा मागे, संतोष सुतार, मेघनाथ शास्त्री, सत्यवान मागे, गोरखनाथ सुतार यांच्यावरती प्रेम करणारा प्रचंड मोठा मित्र परिवार आहे आणि त्या सगळ्यांचं करू आपण विशेष कौतुक। आमदार साहेबांची ही गोष्ट फार आवडली, ज्यावेळी त्यांनी त्यांच्या वक्तव्याला सुरुवात केली, महाराष्ट्राचं आराध्यदैवत छत्रपती शिवरायांची आज तिथीनुसार जयंती आहे आणि त्या शुभेच्छा सगळ्यात आधी त्यांच्या माध्यमातून आल्या आणि त्यानंतर एक वेगळंच वातावरण निर्मिती त्यांच्या आवाजानं झाली, त्याबद्दल त्यांचं देखील करा विशेष आभार। आणि मानाचा प्रेमाचा जय शिवराय। पवनपुत्र वडपे टॉस जिंकला, निर्णय फोल्डिंग करण्याचा आणि सध्या चारही बाजूला टायांचा कडकडाट गोलंदाजांसाठी हे सांगून जात आहे की बॉलिंग अगदी फायटिंग स्पेल सुरू आहे। गोलंदाजी करताना गोलंदाज अक्षयच्या माध्यमातून योगेश आणि सूरज केणे ही सलामी जी जोडी तुम्ही पाहता, लगातारचे दोन निर्धाव सूरज केणे या फलंदाजाला हाताळले गेलेत म्हणजे एक चांगला ड्रीम स्टार्ट आहे अक्षयसाठी, टीम वडपेला त्यांना दिलाय। हा फुल टॉस आहे, पाठवलाय बॉल लॉंगॉनला आणि पहिल्या टप्प्यावरती बॉल चाललाय मैदानाच्या बाहेर। दोन निर्धाव चेंडूंचं दिलं प्रतिउत्तर सूरज केणेनं आणि पहिला चौकार येतोय टीम प्रांजल 11 भावाळे ब या संघासाठी। चार धावा बनतील आणि चार धावेनं सूरज केणेचा वैयक्तिक डाव देखील मैदानावरती सुरू झालाय। दोन निर्धाव आले, तदनंतरला चौकार आणि म्हटलं जाताना लहरोस डरकर, नौका कभी पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती, तर प्रयत्न करावे लागतील मैदानावरती सूरज केणेला। फर्स्ट इनिंग मध्ये तुम्ही बॅटिंग करताय, चार षटकांची मॅच आहे, कमीत कमी 40 धावा अपेक्षित असतील भावाळे ब प्रांजल 11 ला। लाईन पहावी लागेल, रिटर्न क्रीजच्या बाहेर, अंपायरचा इशारा व्हाईट बॉल। अगदी या मॅच मध्ये एक गोष्ट फार आवडली, तानाजी मालुसरे यांचा सिनेमा आला, अगदी आपण पाहिला ना तर रायबाचं लग्न जवळ आलं होतं आणि एक मोठी मोहीम हातामध्ये येत होती। तानाजी मालुसरे म्हणाले राजांना, आधी रगीन कोंडाण्याचं मग रायबाचं, चर्चा करू या बॉल नंतर। बॅटची लागली आहे बाहेरची कडा, मोठी स्लाइस, विकेट काही का धोक्यात जरूर होती सूरज केणेची, एक सिंगल तिकडे मिळते आणि एका सिंगल नंतर स्कोर पुढे फ्लॅ होत आहे आणि टीमची टोटल स्कोर कार्डवरती आहे 7 आणि तसंच काही आहे। हे क्रिकेट म्हणजे आपल्यासाठी सर्व काही आयुष्य आहे आणि ह्या लाईन्स होत्या दोन्ही अंपायरसाठी। खरं तर त्यांचा डिनर ब्रेक होता, जेवणासाठी आयोजक त्यांना बोलवत होते की या आपल्याला जेवायचं आहे, त्यांनी सांगितलं नाही फक्त एक ओव्हर बाकी, आमची मॅचचा
टर्न येतोय आणि मॅच आम्हाला मुळीच मिस करायची नाही हे डेडिकेशन लेवल असतं. त्याबद्दल एक हॅट्स ऑफ देऊयात आपण शानू कुरेशी आणि मनोज गुप्ता सरांना, वन ऑफ द लेजंड अंपायर, रक्तात रक्तात त्यांच्या क्रिकेट. आदरणीय सचिन दादा मागे आपल्यासोबत जोडले गेलेत, सचिन कलेक्शन जे सर्वे सर्वा. वेलकम सचिन दादा मागे आणि त्यांचा मित्र परिवार आपल्यासोबत जॉईन होतोय. आपण करूया विशेष आभार आणि त्यांचं कौतुक. नितीन मागे यांचे मोठे बंधू राज आहेत. राऊंड विकेट फटका इन साइड आउट, चांगल्या प्रकारे सजवला, नाही थांबणार बॉल, निघून जाईल पहिल्याच टप्प्यावरती. बॉल मैदानाच्या बाहेर, मेथील धावा चार. सुरुवात चांगली झाली टीम पवनपुत्र वडपेसाठी, मात्र पहिल्या पी वनचा शेवट गोड देखील केला फलंदाजी करताना योगेश आणि सूरज केनेनं. प्रांजल इलेव्हन भावाळे ब संघासाठी आफ्टर फर्स्ट ओव्हर. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती विदाऊट लॉस 11 धावा धावफलकावरती झालेत. एका ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती धावा 11. पी वन पूर्ण झालाय आणि पहिला बॉल ज्यावेळी तुम्ही टाकला होता ते टाइम नोट करण्यात आला स्कोरच्या माध्यमातून. आणि पहिला बॉल बरोबर पडला होता तो, म्हणजेच आपण पाहिलं तर 9:58 मिनिटांनी पहिल्या ओव्हरसाठी 6 मिनिटं पवनपुत्र वडपे संघ तुम्ही घेतली आहेत. थोडासा मागे पडता तुम्ही वेळेच्या नुसार, तर मग फास्ट खेळा. 20 मिनिटांमध्ये आपल्याला 4 षटकं पूर्ण करायची आहेत. ओव्हर नंबर 2 आणि गोलंदाजीसाठी या ठिकाणी सज्ज झालेत गोलंदाज. आपण पाहता दुसऱ्या षटकात सज्ज झालेत बॉलर शुभम शेलार. ओव्हर नंबर 2 मध्ये पी वन मध्ये थोडस शांत जरूर ठेवलं होतं, मात्र एक एक चौकार दोन्ही बॅटर्सना लगावला, एक चांगल्या स्थितीमध्ये येऊन थांबली टीम, ती म्हणजेच प्रांजल इलेव्हन भावाळे ब. गतवर्षीच्या हंगामात सर्वात इम्प्रेस आणि सर्वाधिक ट्रॉफी जिंकणारी टीम आहे. पाहूया आज पवनपुत्र वडपे त्यांच्या अगेन्स्ट कशा प्रकारे क्रिकेटचे धमाके आणि फटाके मैदानावरती फोडती आहे. विजयाचं स्वप्न दोघांचं आहे. बॉटम लाईन ऑफ द एंड, जो चांगला खेळ तो जिंकणार आहे, ज्याच्या संघर्षामध्ये दम असेल तो जिंकणार आहे. कारण म्हटलं जातं ना क्रिकेटच्या पटलावरती किंवा आयुष्यामध्ये जीवनात एकदा नाही 10 वेळा पराभूत व्हा, पण एकदा तसं जिंका की साऱ्यांनी तुम्हाला आयुष्यभर लक्षात ठेवलं पाहिजे. कारण तेव्हाच तुमच्याकडनं घडला जातो एक इतिहास आणि आज इतिहास घडवायचा आहे, करावा लागेल संघर्ष. सूरज खेळण्याचा सध्या सुरू आपल्या बॅट सोबत, चेंडू आणि बॅट थोडीशी एकमेकांवरती नाराज, व्यवस्थित आपण पाहिलं कनेक्ट होत नाही आहे. आणि एक सिंगल त्या ठिकाणी मिळतीय आणि सिंगल नंतर स्कोर पुढे फ्लॅ होईल. टीमची टोटल 12. आदरणीय सरपंच साहेब सुभाषदादा काथोड पाटील आपल्यासोबत जोडले गेले, ते कार्यसम्राट व्यक्तिमत्व आणि मैत्रीच्या दिल दुनियेतील एक दिलदार अशी व्यक्ती आपल्या सोबत आहे. त्यांचं करू आपण हार्दिक स्वागत. उपसरपंच आदरणीय राजेशदा चिंतामन दलपाल आपल्यासोबत जोडले केलेत, त्यांचं देखील करू आपण विशेष आभार. आणि आदरणीय किरण कृष्णा कचरे साहेब जे माजी उपसरपंच आहेत ते देखील आपल्यासोबत जोडले गेलेत, त्यांचा देखील एक विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पूर्ण करणार आहोत. सनी भोईर आपल्यासोबत जोडले गेलेत, त्यांचं देखील करू आपण विशेष कौतुक आणि स्वागत. मिडल इनिंगमध्ये आपण नक्कीच या सगळ्या आपल्या शहरी मित्रांचा आणि या स्पर्धेसाठी योगदान देणाऱ्या अतिथी मान्यवरांचा आपण विशेष सन्मान करूयात. राऊंड विकेट लेफ्टी बॅटरसाठी, बॅटर पॅड मध्ये होता, जसा बॅटच्या रडार मध्ये दिसला पाठवला बॉल मिड विकेटच्या वरतून मैदानाच्या बाहेर. मेथील धावा 6, एक क्लीन कडक षटकार खेचलाय फलंदाजी करताना. साडेतीनशे वर्षानंतरही छत्रपती शिवाजी महाराज हे नाव तर अजरामर आहे, बट त्यांच्या मावळ्यांवरती देखील हिंदी सिनेमा, मराठी सिनेमा आणि अनेक इतर भाषेमध्ये सिनेमे येतात.
त्या बहीण तुम्ही अंदाज लावू शकता की काय कार्य होतं छत्रपती श्रीमंत योगी राजांचं, त्यांच्या मावळ्यांचं, आणि नरवीर तानाजी मालू सर आहे त्याच्याच नावानं मागच्या मॅचमध्ये टीम दापोडेला पण इन ॲक्शन पाहिलं. वीर तानाजी दापोडे लाईन पाहावी लागेल, अंपायर्स वळालेत, अगदी इशारा देखील पोहोचेल, बाय वन गेट वन फ्री त्या ठिकाणी ट्राय करत होते बट नाही नकार केला. त्या ठिकाणी स्ट्रायकर बॅटरना कारण धोका होता, एक एक्स्ट्रा मिळाली आहे त्याच्यावरती समाधान बाळगलं. एक्स्ट्रा रन स्कोर पुढे फ्लॅ होतं, टीमची टोटल धावफलकावरती 18 आणि जावी कोंडाना 19 धावा. जावी कोंडाना सर गेला वीर तानाजी मालुसरेनं, त्यावेळी एक वाक्य आलं छत्रपती शिवाजी राजांच्या माध्यमातनं, गड आला पण सिंह गेला आणि त्याच गडाला सिंहगड असं देखील नंतर संबोधलं जाऊ लागलं. धावफलकावरती धावा 19 वरती थांबलेत. चांगली गोलंदाजी सुरू आहे, कधी इनकटर कधी आउटस्विंग पाहायला मिळतात. या षटकातील बॉल झालेत आतापर्यंत 3. ऑन साईडला फटका फर्स्टला आहे, बरोबर डीप मिड विकेटला. शतक्षक तैनात दूर राहतील. फर्स्ट बाउन्स, सेकंड बाउन्स त्या ठिकाणी वेट केला आणि जोपर्यंत चेंडू उचलून फेक केली जाईल मिळते फक्त एकच सिंगल आणि एका सिंगल नंतर स्कोर कार्ड पुढे सरकत आहे. टीमची टोटल धावफलकावरती आपण पाहता 20 विदाउट लॉस. सध्या एक चांगला स्टार्ट मिळाला आहे, मग अशी एक सरनेम मध्ये आपल्याकडे मिस्टेक झाली ती आपण करेक्शन करूयात. सूरज केणेत आणि योगेश भालेकर जे बॅटिंग करतात इंडिव्हिज्युअल, सामना केला 6 बॉलचा, एक चौकार एक षटकार आणि 3 सिंगल त्यांच्या बॅटून वैयक्तिक 13 वरती ते फलंदाजी करतात. आणि सूरज केणे 4 बॉल 5 धावा 125 च्या स्ट्राईक रेटनं त्यांना विकेट वरती बनवलेत. बॉल तयार होतील शुभम शेलार, पवनपुत्र वडपे स्ट्रगल करण्यास भाग पडतीय टीम प्रांजल इलेवन. भावाळे संघाला बॅकफूटला जाऊन स्लॅश केलं वरेंद्र सेवाग स्टाईल. बॉल चालला डीप बॅकवर्ड पॉइंटला, हा क्लास वरचा क्लास ज्याला आपण म्हणू शकतो सूरज केनेच्या बॅटचा. आणि टॉप टू बॉटम अगदी लढाई करणं हे सूरज केनेला पसंद आहे आणि आज मैदानावरती त्याच्या बॅटचं बोलणं गरजेचं आहे. आलाय चौकार. एक सिंगल पूर्ण केली जाईल आणि एका सिंगल नंतर आपण जर पाहिलं तर या ठिकाणी 2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. अँड आफ्टर 2 ओव्हर, पहिल्या षटकात 11 होते, दुसऱ्या षटकात 14, विकेट कोणत्याही गोलंदाजाला मिळाली नाहीये, विकेटचं कॉलम आत्ताही खाली आहे आणि बॅटिंग करताना करंट रनरेट जर आपण पाहिलं ते मात्र हेल्थी ठेवलंय कारण 2 षटकात 25 आहेत 12.50 या सरासरीनं. वेळ तुम्ही ऑलरेडी जास्त घेतलाय त्यामुळे लक्ष सुद्धा पवनपुत्र वडबे टीम, जास्त टीम हडल करू नका अन्यथा शेवटच्या षटकात त्याची किंमत कदाचित तुम्हाला मोजावी लागेल. या जवळ पुन्हा डीजे कडे ऐकू एक संगीत आणि पुन्हा परतू. डीजे वैभव अतिशय सुंदर फ्रंटलाईट विद्युत प्रकाश जो आपण पाहता. रुपेशदा पाटील हिचे खानपॅचात मंडप डेकोरेशन देखील तितकं सुंदर आपल्याला पाहायला मिळत आहे आणि मंडप डेकोरेशनचं देखील करू आपण विशेष कौतुक. आपल्या लाईट मॅन रुपेशदा पाटील त्यांचं करू आपण विशेष आभार. एक वेगळाच प्रकाश जोत क्रिकेटसाठी अतिशय महत्त्वाचं असतं, ज्यावेळी रात्रीचं क्रिकेट रंगतं आणि ऑलरेडी आपण लाईट्स देखील चमकताना पाहताय मैदानाच्या आतमध्ये 38 सर्कलला, जी एक वेगळीच शोभा या क्रीडानगरीला देते. एस के स्पोर्ट्स राधाकृष्ण मैदान आणि तिकडनंच आपण पाहता या ठिकाणी या स्पर्धेचे प्रणेते. अगदी आपण पाहिलं तर भरपूर मोठी क्रिकेट स्पर्धा आपल्या भेटीसाठी आपल्या सगळ्याच या ठिकाणी आयोजकांना आणली आहे आणि मुख्य आयोजकात आपले ज्ञानेश्वर मागे, संतोष सुतार, मेघनाथ शास्त्री, सत्यवान मागे आणि गोरखनाथ सुतार. चांगला चेंडू होता, बीट करून गेला त्या ठिकाणी फलंदाजाला, खरं तर त्याच्या स्वप्नांना उद्ध्वस्त करून जातो आहे असंच म्हणावं लागेल. निर्धाव चेंडूची होती समाप्ती.
ओवर नंबर 3 मध्ये आलाय. आपण पाहता गोलंदाजीसाठी पंकज आजच्या दिवसामध्ये बिग फ्रँक म्हणायचं झालं सगळ्यात जास्त इम्प्रेस कोणी केलं तर ते नाव होतं गेरसेचं. काय क्रिकेट त्यांनी दाखवलं विथ द बॅट विथ द बॉल आणि एक टीम स्पिरिट आणि एक आयडल क्रिकेट ज्याला म्हटलं जातं ना आज गेरसेकडनं ते पाहायला मिळालं. पहिल्यांदाच पहिल्या संघाला बॉल बॅक ड्राईव्ह गॉड ऑफ क्रिकेट सचिन रमेश तेंडुलकर भारतरत्न स्टाईल इथे घडलंय काय फायनली स्टॉप केलं ही गोष्ट चांगली आहे. चुका जरूर झाल्या इम्प्रूव्हमेंट ज्याला म्हटलं जातं सुधारणा फार लवकर पाहायला मिळाली आणि 2 धावा तिकडे ॲड होतात. चांगली बॅटिंग करतो सूरज केणे मात्र सध्या तरी देखील कुठेतरी आपण पाहिलं ना डॉटबॉलचं पर्सेंटेज थोडंसं इनिंगमध्ये त्याच्या जास्त आहे. 2 धावेनं धावफलक पुढे सरकत आहे. टीमची टोटल आहे 27 धावा. कितीचं टार्गेट सेट केलं जाईल त्याकडे लक्ष आपलं लागलं आहे. सोडून दिलं जाऊ दिलं पाहिलं की रिटर्न क्रीजच्या बाहेर लाईन बिलॉंग्स टू अंपायर अंपायर शाहेत होते या ना दे आणि त्या राईट संपासलात अकॉर्डिंग टू क्रिकेट लॉ. अनेक जण म्हणतात की भारतीय ICC क्रिकेट बोर्डच्या माध्यमानं क्रिकेटची नियमावली येते तर तसं नाही आहे. मलबर्न क्रिकेट संघटना त्याच्या माध्यमानं क्रिकेटचे लॉज येतात 1 ते 42 आणि मलबर्न क्रिकेटलाच तो अधिकार आहे क्रिकेटचे लॉ बनवण्याचा आणि त्या लॉवरती क्रिकेट चालतं. हलक्या हातानं सॉफ्ट हॅन ड्रिल करून दाखवत असताना सूरज केणे त्या ठिकाणी अतिशय चांगला फटका होता डीपमध्ये कवसला चेंडू तिकडे अडवला जाईल आणि 2 धावा अजून ॲड होतात. फुलडवरती प्रेशर कसं टाकलं जाईल तो प्रयत्न आहे सूरज केणेचा. धावफलक 2ने पुढे जातं 3-0 30 ऑन अ बोर्ड. काही वाईट बॉल्स आले काही चौकार मिसफील्ड च्या दरम्यान काही एक्स्ट्रा रन आल्या आणि भावाळीसाठी स्थिती सध्या अतिशय चांगली आहे. प्रांजल इलेवन भावाळी ब वर्सेस पवनपुत्र वडपे अशा रात्रीतली लढाई सध्या तुमच्यासमोर रंगत असताना उद्या अजून नामांकित टीम्स आपण इन्व्हाइट करतोय. उद्या अजून ग्राउंड गजबजून पॅक असेल. आज देखील प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद. शफल झाले अगदी मिडल स्टिकला बॉल होता उडवायचा होता हा सिग्नेचर शॉट आहे खरं तर. फाईनली एक लॉंग लेग आणि मिडविकेटच्या वरनं पूल आणि हुक करणं सूरज किणेला फार पसंत आहे आणि त्याच्या बॅटमधनं डीप बॅकवर्ड पॉईंटला जो कव्हर पॉईंटला कव्हर ड्राईव्ह आणि स्लॅशचा फटका येतो ती देखील त्याची ताकद आहे. मैदानाच्या चारही बाजूला फटके खेळणं अगदी सूरज किणेची ओळख आहे म्हणून तर आज गोलंदाजी बरोबर ट्रॅप प्लॅन सेट करून केली जाते आहे. एकही चेंडू सूरज किणेला फुल्लर लेन किंवा ओव्हरपिच दिला नाही आहे कारण माहिती आहे त्याच्या स्लॉटमध्ये आला बॉल पार्किंग प्लॉटमध्ये जाईल आणि सूरज किणेला आज रीड करून पवनपुत्र वडपे त्या ठिकाणी बॉलिंग करताना आपल्याला पाहायला माहिती आहे. 31 विदाऊट लॉस पार्टनरशिप होती आहे. पहिला सामना 10 विकेट्सनं जिंकला होता खरं तर. आपण पाहिलं आजच्या दिवसामध्ये असं 2 वेळा घडलं एकदा दुपारच्या सत्रात एकदा इव्हनिंग सेशनमध्ये आणि आता रात्रीचं क्रिकेट आहे. फिल्डिंगमध्ये चेंजेस वेळ ऑलरेडी तुम्ही जास्त घेतला. अंपासला देखील एक सिग्नल आहे स्कोरकडनं. 3 षटकं पूर्ण झाल्यानंतर बाउंड्री लाईनच्या अगदी आपण पाहिलं जवळ जे 5 फिल्डर आहेत त्यातून एक 38 सर्कलमध्ये आणायचा आहे अंपार्स. नाही आता तो फिल्डरमध्ये देखील म्हणेल की एकानंच कोणीतरी कॅप्टन बना. 4 जण त्याला सांगतात कोण सांगतो राईट कोण सांगतो लेफ्ट. फायनली चला डीप लॉंग ऑनला तो सेट झाला. चांगला बॉल बॅट अँड पॅट मधनं सरळ बीट केलं. वॉर्ड बॉल जादू होती या बॉल मध्ये आक्रमकता होती या बॉल मध्ये. या बॉल वरती स्किल टॅलेंट सगळं काही शो करताना गोलंदाज आपल्याला पाहायला मिळाले. पवनपुत्र वडपे टीमचे पंकज आणि चांगली गोलंदाजी करताना सध्या पंकज पारधी आपल्याला पाहायला मिळतो. स्कोर 31 चांगलं अटोक्यात आणलं. पुन्हा एकदा वापसी करताना पंकज पारधीनं आतापर्यंत इकॉनॉमिकल षटक टाकलं. शेवटचा बॉल बाकी आहे या षटकातील 1-2 पाहूया फिनिश कसं केलं जाईल या ठिकाणी गोलंदाज पंकज पारधीकडनं. 31 आफ्टर 2.5 अजून एक सुंदर बॉल वाईड यॉर्कर धाव धोकादायक हवी आहे आणि ती पूर्ण देखील झाली आहे. कॉल केला त्या ठिकाणी सूरज केणेनं वेल अँड गुड कारण यस नो हे कॉल तुम्हाला करावे लागतात. ज्यावेळी बॉल मागे जातो नॉन सकरेनच्या बॅटसला कॉल करावा लागतो त्यालाच डेंजर एंडला जायचं असतं. तो धोका पत्करला सूरज किणेनं आणि आयुष्यात धोके पत्करतात तेच यशस्वी होतात हे माहिती आहे टीम प्रांजल इलेवन भावाळी बी संघाला. षटकं संपले 3 आणि 3 षटकांसाठी तुम्ही जवळजवळ 18 मिनिटं 37 सेकंद वापरली आहेत त्यामुळे एक एक्स्ट्रा प्लेअर तुम्हाला आता बाउंड्री लाईनच्या 5 मधनं 38 सर्कलमध्ये आणावा लागेल. स्कोरकार्डवरती रन्स आपण पाहता
तीन षटकांचा खेळ संपल्यानंतर एकही गडी न गमावता 32 धावा फिनिश चांगलं करेल भावाळे, अशाच काही अपेक्षा सध्या भावाळेच्या समर्थकांना या ठिकाणी लागलेत। कारण भावाळेचा देखील फॅन फॉलोइंग प्रचंड मोठा संख्येने येतो, कारण ग्रामीणचं क्रिकेट आहे। ज्यावेळी तुमच्या गावाचे 11 खेळाडू मैदानावरती उतरतात, तुमचा 12वा खेळाडू 12th man कॉमेंट्री बॉक्स मध्ये जोडला जातो, त्या 12 खेळाडूंच्या मागे गावाची प्रतिष्ठा, गावाचा मान, गावाचा सन्मान, सारं सारं काही पणाला लागलेलं असतं। त्यामुळे त्या गावाच्या नावासाठी, गावाच्या सन्मानासाठी जिद्दीनं लढाई करताना ह्या सगळ्याच ग्रामीण प्लसला, स्टार्सला आपण इन ॲक्शन पाहता। कारण ना पैशासाठी ना स्वार्थासाठी ग्रामीणचं क्रिकेट खेळलं जातं, आपल्या गावाच्या प्रतिष्ठेसाठी। आणि त्या प्रतिष्ठेच्या लढाईमध्ये आज मैदान गाजवणार कोण? कुणाच्या गावाच्या नावाचा डंका आणि विजयाची पताका या राधेकृष्ण मैदानावरती फडकवली जाईल, त्यासाठी पाहावी लागेल या सामन्याची वाट। आणि तुम्हाला पाहावी लागेल प्रिन्स मूवीज लाईव्ह सोबत एसके ट्रॉफी 2023 हे भव्य दिव्य पर्व जे आपल्या भेटीसाठी आणलंय। सत्यवान मागे, मेघना शास्त्री, संतोष सुतार, ज्ञानेश्वर मागे आणि गोरखनाथ सुतार यांच्या माध्यमातून ही क्रीडा स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते। टीमची टोटल 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 32 धावात, धाव फलकावर, शेवटचं षटक मैदानावरती बाकी आहे। रितेशला गोलंदाजीसाठी लास्ट ओव्हर, तोडफोड, षटक्या पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती विकेट मिळेल का? हो मिळेल। आणि सेलिब्रेशन पवन पुत्र वरपे टीमच, फिल्डर तिकडे होते मड विकेटला, त्यांनी घेतली कॅच आणि फलंदाज होतात बाद। पडघा म्हटलं की नो डाऊट अट ऑल भिवंडीला एक असा आवाज मिळाला पडघामधनं, ज्या आवाजाशिवाय भिवंडीचं क्रिकेट इनकम्प्लीट आहे। सिद्दीक भावे सर, पहिला तर रात्री दिवसामध्ये आपण त्यांचा आवाज ऐकला, अनेक प्लसला स्टार बनवण्यामागे सिद्दीक भावे या नावाचा मोठा वाटा आहे, आणि त्यांचा देखील आवर्जून उल्लेख करायला हवा। सध्या बाली ट्रॉफी कव्हर करतात, शफल झाले, लेग स्टिक वरनं चेंडू निघून गेला, यष्टी रक्षकाच्या हातामध्ये लेग ब्रेक होता, रायडी बॅटरसाठी तिकडनं बीट केलं, फलंदाज झालेत नंबर 3 वरती वैदांत। वैदांतला सूरजला स्ट्रायकर इनला आणावं लागेल, फिनिशिंग टच गरजेचं आहे। कारण सध्या धावा त्या नाही आहेत की जिकडे तुम्ही डॉट बॉल्स खेळू शकता, फक्त 32 आहेत। सन्मानजनक स्थितीमध्ये सध्या बॅटिंग करती टीम आपण पाहिलं तर या ठिकाणी प्रांजल इलेव्हन भावाळे ब। अजून काही मान्यवरांचं शुभागमन होतं या वेलकमा आपल्या सगळ्यांचंच। आदरणीय ढोल्याचे एक युवा नेतृत्व निवृत्ती मगर आपल्यासोबत जोडले गेलेत, रुपेश दादा जाधव आपल्यासोबत जॉईन होत आहेत आणि भाऊ दादा आपल्यासोबत जोडले जातात, त्यांचं देखील करू आपण हार्दिक स्वागत। स्वागत आपल्या सगळ्याच मित्रांचं, योगेश मगर आपल्यासोबत जोडले जातात, स्वागत आहे योगेश दादा आपलं देखील, वेलकम ऑल ऑफ यू। कारण फार मोठा मित्र परिवार आहे या स्पर्धेच्या आयोजकांचा, म्हणून तर आज इतक्या थाटा आणि माटात, जल्लोषात, आनंदात साजरी होतीये सापे गावाला क्रिकेटच्या पटलावरती महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात ओळख निर्माण करून देणारी स्पर्धा एसके ट्रॉफी 2023। भिवंडी विभागातील वन ऑफ द मोस्ट सक्सेसफुल इव्हेंट, बॅकफुटला जाऊन ऑन साईडला पूल केलाय, फटका चालला मैदानाच्या बाहेर, भावाळे गावाचा हा ब्रँड दाखवणारा सूरज केने डिफिकल्ट ब्रँडेड सिक्स, कडक 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 शॉट होता। मैदानाच्या आत अतिशय सुंदर संगीत तुम्ही ऐकलं, भारत का बच्चा बच्चा आ जय जय श्री राम बोलेगा, भगवानचा झेंडा, भगवानचं रक्त प्राण देऊनी राखी तो आम्ही स्वराज्याचं तख्त, अरे सरसरत राहू दे मर्द मराठ्यांचं रक्त, कारण आम्ही जन्मदास फक्त आणि फक्त शिवभक्त। सिक्स लॅक कडक
आणि धावफलक आहे. धावफलकावरती आपण जर पाहिलं 39 अगदी छत्रपती शिवाजी महाराज नाव जरी कानावरती पडलं तर धमण्यांमधलं भगव रक्त लगेच जाग होत. 39 मॅच बॉल परत आलाय. भावाळ एक हेतीये बॉल कसा हरवेल. 100-150 तर त्यांच्याकडे बॉलसाठीच असतात. अर्ध गाव येतं ज्यावेळी टीम मैदानावरती उतरते. फॅनबेस मोठा आहे या टीमचा. बॅडन पॅड मध्ये हेलिकॉप्टर उडवायचं होतं, नाही जमलं. दोन धावा बनतील ज्या अनुषंगानं सूरज केनेची बॉडी लँग्वेज मैदानामध्ये सांगतीये दोन कम्प्लीट झालेत. धावफलक दोनने पुढे सरकेल. 41-41 धावा. आता एक चांगल्या स्टेजला दोन्ही टीम बॅलन्स पोझिशनमध्ये सध्या आपल्याला पाहायला मिळतात. इथनं जर फिनिश चांगलं झालं शेवटचा बॉल पहिल्या षटकातील आपण जर पाहिलं क्रिकेट 11 आल्या, दुसऱ्या षटकात 14, तिसरं षटकात लाजवाब होतं पंकज पारधीचं. फक्त खर्च केला 7, या षटकात थोडा धावा जास्त खर्च झालेत. पाहूया फर्स्ट इनिंगच्या लास्ट बॉलवरती दडलाय काय, कोणता आकडा दडलाय. षटकाराला 48, चौकाराला 45, डबल आली तर 43, सिंगल आली तर 42, डॉट आला तर 42 चेस. हाफ ट्रॅकर पाठवला बॉल, आपला सिग्नेचर शॉट दाखवत असताना बॅकफुटला जाऊन वेट ट्रान्सफर केलं आणि त्यानंतर बॉल पाठवला बॅकवर्ड स्कोअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. सूरज केने नॉट आउट मैदानावरती राहिला पहिल्या बॉल पासून शेवटच्या बॉल पर्यंत संघर्ष केला पवनपुत्र वडबेच्या विरुद्ध. आखरी बॉल पे आया छक्का आणि या षटकारानंतर स्कोर झालाय 47-47 धावा आणि 48 लक्ष मैदानावरती उभं केलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहिलं तर स्थिती चांगली होती. दुसऱ्या षटकात बॅलन्स, तिसऱ्या षटकात कमबॅक, वडपेचं पुन्हा पलटवार रितेशच्या विरुद्ध टीम भावाळीचा आणि 48 लक्ष पार करायचं. काही सन्मानाकडे आपण वळणार आहोत. आधी आपण सन्मानित करतोय आदरणीय सुभाष काथोड पाटील जे सरपंच आहेत आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल या स्पर्धेच्या माध्यमातून. तसेच आपले राजेश दादा आपल्या सोबत आहेत जे उपसरपंच आहेत, किरण दादा आपल्या सोबत आहेत जे माजी उपसरपंच आहेत, त्यांचा कुरा विशेष आभार. आणि शंभूराजे प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य अध्यक्ष निवृत्ती दादा मगर आपल्या सोबत आलेत. आज राजांची जयंती आहे आणि शंभूराजे प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याचे ते अध्यक्ष आहेत. मानाचा आणि प्रेमाचा जय शिवराय दादा तुमच्या पूर्ण परिवाराला, तुमच्या शंभूराजे प्रतिष्ठानला आणि शंभूराजे प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष आदरणीय रुपेशभाई जाधव आपल्या सोबत जोडले गेलेत आणि त्यांचं देखील करू आपण हार्दिक स्वागत. आणि त्यांना देखील करूया आपण एक भगवा मानाचा मुजरा. आणि युवा उद्योजक योगेश दादा मगर आपल्या सोबत जोडले गेलेत, त्यांचं करू आपण हार्दिक स्वागत. आणि काही वेळानंतर या सगळ्या पाहुण्यांचा यथोचित मानसन्मान केला जाईल. सध्या ऑन स्क्रीन सध्या तुम्ही तेच चेहरे पाहतात जे आपल्या व्यासपीठावरती VIP डाईज वरती मॅच एन्जॉय करतात, त्या सगळ्यांचं करू वेलकम. मी तुर्तास थांबतो, तुम्ही थांबू नका, पाहत राहा, ऐकत राहा. अस्की ट्रॉफी 2023 हे 12वं पर्व आणि मॅचला ज्यावेळी सुरुवात होईल कॉमेंट्री बॉक्स मध्ये करू आपण बदलाव. आणि या ऐकूयात डोंबिवलीचे अजून एक नामवंत समालोचक प्रसादजी परब सर. धन्यवाद. तर आपण या सन्मानित करूयात गुरुनिक्षण सुतार दादांच्या शुभ असे जे आपण पाहता सरपंच ग्रुप सापे आणि आपले सरपंच आहेत तर दादांच्या शुभ असे आपण सुभाष काथोड पाटील यांना सन्मानित करूयात. त्यांचा विशेष सन्मान केला जाईल या ठिकाणी आणि त्यांचा सन्मान आपण करतो आहे. गोरखनाथ दादा बारकू सुतार यांच्या शुभ अस जे या स्पर्धेचे मुख्य आयोजक आहेत. ज्ञानेश्वर दादा मागे, मेघनाथ दादा शास्त्री, संतोष दादा सुतार, सत्यवान मागे आणि आपल्या आयोजकांपैकी एक महत्त्वपूर्ण व्यक्तिमत्व आपल्या सोबत आहे आणि त्यांच्याच हस्ते आपण सुभाष काथोड पाटील त्यांना सन्मानित करतो आहे. यानंतर राजेश दादा चिंतामन धप्पल त्यांचा सन्मान आपण करूयात आणि त्यांचा सन्मान देखील आपण करणार आहोत. गोरखनाथ दादांच्या शुभ असते. आणि यानंतर आपण राजेश दादांना सन्मानित करूयात त्या ठिकाणी. राजेश दादा धनपाल आहेत, क्लिअर आहे. थोडीशी मिसअंडरस्टँडिंग होती या ठिकाणी, स्पेल करेक्शन. तर या पुन्हा एकदा रोहित शेट्टी आपल्यासोबत जॉईन होतात, आपण त्यांचं करूया स्वागत. यानंतर किरण दादा कृष्णा कचरे आपल्या सोबत आहेत माजी उपसरपंच, त्यांचा देखील विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करूयात. आदरणीय श्री गोरखनाथ बारकू दादा सुतार यांच्या शुभ अस आपण त्यांचा विशेष सन्मान त्या ठिकाणी करतोय. थँक्स टू एव्हरी वन.
फॉर मोस्ट वॅल्युएबल टाइम ऑफ अ टूर्नामेंट आणि सगळे आज आपले जे गेस्ट आहेत त्यांचा हा सन्मान आपण करतोय. तर यानंतर अजून काही सन्मान आहेत आपल्यासोबत, नक्कीच काही शंभूराजे प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष आहेत, उपाध्यक्ष आहेत, उद्योजक आपल्यासोबत योगेश दादा, त्यांचा सन्मान आपण करूया थोड्या वेळानंतर. नुकतेच आपल्यासोबत ते जोडलेत, मॅचला एन्जॉय करतात, या कॉमेंट्री बॉक्समध्ये करूया आपण बदलाव. तोपर्यंत जाऊया डीजे कडे. सन्मानित केला जाईल गोरखनाथ सुतार यांच्या शुभस्थ सन्मानित होतोय संपन्न संदीप भोईर यांचा. 48 धावसंख्येचं लक्ष आहे, 29 धावांचं अप्रतिम योगदान सूरज कणेच्या बॅटमनना नाबाद, त्याने मात्र कुठल्या 29 धावा आणि त्याचमुळे की काय 47 धावा इथे अंकित करू शकला. 48 धावसंख्येचं लक्ष असेल सामना जिंकण्यासाठी. आपण बघतो मॅच आतमध्ये दोन संघांमध्ये दुसऱ्या फेरीतला हा पहिला सामना रंगतोय. पवनपुत्र वडपे विरुद्ध प्रांजल इलेव्हन संघांमध्ये. पवनपुत्र वडपे संघाला चेस करायचे 48-12 सरासरीने. टाइम मॅच करत आहोत, घड्याळात बरोबर 10:28 आणि पहिल्या चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज होतो. गोलंदाजी मार्कवर आपण बघतोय तो म्हणजेच नवनाथ. प्ले शॉर्ट ऑफ लेंथ होता, रिव्हर्स अटेम्प्ट, गुडलेनचा खूप चांगला वापर आणि पहिला चेंडू अर्षदला बीट करून जाणारा सरळ विकेट कीपरच्या हातामध्ये. दोन्ही कॅप्टन्स रेडी आहेत नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी. मेयर इलेव्हन बाबगाव विरुद्ध अर्जोली बी या दोन संघांमध्ये टॉस इथे लगेचच संपन्न होईल. मनीष एका षटकानंतर आपण लगेचच टॉस करूया टॉस बॉक्समध्ये. वाईड यॉर्कर अप्रतिम डिलिव्हरी, मॅग्निफिसंट डिलिव्हरी. मलिंगाची कुठेतरी आठवण झाली या चेंडूवर, काय भन्नाट वेग होता. बॅटची हलकीशी आतली कट घेऊन चेंडू मागे निघून जाते, तोपर्यंत फलंदाज स्ट्राईक रोटेट करतो, एक धाव कम्प्लीट करतोय, खातं उघडतो एका धावेने अर्षद. पण मॅग्निफिसंट डिलिव्हरी, क्रॉस एम ॲक्शनने हा चेंडू हाताळला आणि काय चेंडू होता, भन्नाट वेग होता या चेंडूवर. अचूक वाईड यॉर्कर, नवनाथचा हा चेंडू डॉमिनेट करणारा. हवी म्हणजे चेंडू लिडिंग एज मागे जातोय, बॅकअप चांगले त्या ठिकाणी. एखाद्या वेळेची भर होते बघायचं, चेंडू निश्चित निर्धाव आहे, एक धाव घेतली आहे पूर्णपणे कारण चेंडू हवीमध्ये फ्लाय झाला होता. बॅट्समनला जरोजर मात्र चेंडू डॉमिनेट करणारा होता. लीडिंग एज घेऊन चेंडू मागे, एकदा वाईड करूया. धावसंख्या 2, 48 धावसंख्येचा पाठला करायचा आहे. पॉवर प्लेमध्ये बॅटिंग निश्चित करावी लागेल. पवनपुत्र वडपे या संघाला धावसंख्येचा पाठला 48 करायचा आहे. चांगला चेंडू होता, पुन्हा एकदा वाईड यॉर्कर स्वाईप करण्याचा प्रयत्न, क्विक सिंगल. ज्या ठिकाणाहून चेंडू आपण बघितला की फेकला गेला एसटीच्या दिशेने, त्या ठिकाणाहून बघतोय तर त्या खेळाडूला फक्त एकच एसटी दिसते आणि ती उडवण्याचा प्रयत्न निश्चित त्याने केला. फलंदाज क्विक सिंगल कम्प्लीट करतोय, 3 धावा. या 3 धावेसाठी सुद्धा भरपूर घाम गाळावा लागलाय दोन्ही फलंदाजांना, अर्षद आणि शुभम. स्ट्राईक एंड आता मात्र शुभम. पुढचा चेंडू कॉमेंट बॉक्स एंड करून नवनाथ उजव्या त्याने ओवर द विकेट. शॉर्ट ऑफ लेंथ अवे फ्रॉम द बॉडी, व्हॉट अ शॉट इज दॅट, जस्ट स्टँड अँड डिस्पॅच, 1 bounce ओवर द लाईन, सीमारेषा बाहेर, दणदणीत चौकार. सोमनाथ दळवी यांच्या पारदर्शी गेले, जर शुभमने षटकार ठोकला तर 200 रुपयाचा कॅश प्राइस. बॅक टू द बॉल रॉन्ग साईडला, खूप चांगला प्लेसमेंट, कॅप खूप मोठा आहे, शतशके ते दूरवर ना लॉंगला चेंडू कव्हर होईल, तोपर्यंत 2 धावांचा प्रयत्न सुरू आहे. फेक चांगली होते नॉशकिंग एंडला, गोलंदाजाकडून चूक, क्विक डबल. चौकारानंतर आपण बघतोय की या 2 धावा दळवी यांच्या माध्यमात एक पारदर्शी गेले षटकारासाठी. बोलूया आपण
थेट टॉस बॉक्स मध्ये मात्र दोन्ही संघांना एक सज्ज टॉस लगेचच केला जाईल। तर मगर साहेबांना आणि सुभाष पाटील साहेबांना विनंती करतो आपण यायचं आहे आमच्या सचिन कलेक्शन टॉस बॉक्स मध्ये, आपण या लगेच, आपण लगेच नाणेफेकीची प्रक्रिया पूर्ण करून घेऊया। सुभाष कातोर पाटील साहेब आणि सोबतच मगर साहेब आपण सुद्धा यायचे आपल्या शुभ हस्ते, लगेचच नाणेफेक आपण पूर्ण करणार आहोत। आणि सामना खेळला जाणार आहे आरजोली ब विपक्ष मेहर इलेव्हन बाबगाव। सर्व नियम तसेच्या तसे, चार षटकांचा सामना, ही एक चांगली संकल्पना वाटली मला। षटकांमध्ये कुठलीच कपात केली जात नाहीये, एका बाजूला सरपंच ग्रुप आणि एका बाजूला एस के ट्रॉफी, एस के ट्रॉफी आणि सरपंच ग्रुप। ओके, कॉल कोण करेल? आरजोली ब, एस के असा कॉल आणि सरपंच ग्रुप। नाणेफेक जिंकले मेहर इलेव्हन बाबगाव। आणि आपण या ठिकाणी कुणालजी शास्त्री यांच्या वतीनं जे थंड पेयाची बॉटल आपण स्पॉन्सर झाली ती आपण देणार आहोत विजेता कॅप्टन्सला। थँक्यू। फक्त क्विक डिसिजन असेल निर्णय काय? फिल्डिंग। तर मेहर इलेव्हन बाबगाव संघ नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण निवडलेले आहे। आरजोली बी संघाला करायची आहे फलंदाजी। दोन्ही संघांना शुभेच्छा जाव्या। थेट समालोचन कक्षामध्ये ऐकूया आवाज प्रसादजी परब यांचा। स्टे ट्यून ऑन प्रिन्स मूव्हीज। एका षटकाच्या अखेरीस धावसंख्या 9। योगेश आलाय पुढच्या षटकामध्ये बॉलिंग मार्कवर, दुसरा षटक घेऊन पहिल्या चेंडू निर्धाव टाकलाय। स्ट्राईक एंडला आपण बघतोय अर्षद आहे। अप्रतिम डिलिव्हरी, परफेक्ट यॉर्कर लाईन, मॅग्निफिसन्ट मॅग्निफिसन्ट बॉलिंग, पूर्णपणे डॉमिनेट करणारा हा चेंडू होता फलंदाज स्ट्राईक एंडला अर्षदला। चेंडू उंच हवेमध्ये, क्षेत्रक्षक दूरवर नाही, तर झेल स्वीकारण्यासाठी अप्रतिम झेल आणि एक एक्सलंट कॅच बघायला मिळते फलंदाज बाद। ज्ञानेश्वर मागे दादा यो, आयोजन करतो स्पर्धेला। थँक्यू डीजे, थँक्यू। थोडंसं थांबवतो, वळतो व्यासपीठावर। या स्पर्धेमध्ये सलग 3 दिवस अप्रतिम समालोचन तुमच्या कानापर्यंत पोहोचलं आणि कॉमेंट बॉक्समध्ये खूप चांगली साथ दिली। भाईंदरचे अप्रतिम समालोचक मनीष पाटील आज आमच्यापासून रजा घेत आहेत, त्यांचं सन्मान इथे संपन्न होईल। सरपंच ग्रुप सभेचे सरपंच सन्माननीय गोरखनाथ बारकू सुतार साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ असते आपण हा सन्मान करावा। मनीष पाटील यांचा म्हणजे समालोचक मित्र मनीष पाटील यांचा सन्मान इथे केला जाईल। सरपंच ग्रुप सापे, सरपंच सन्माननीय गोरखनाथ बारकू सुतार यांच्या शुभ हस्ते हा सन्मान होईल मनीष पाटील यांचा। स्लाइस केला अप्रतिम चेंडू, पॉइंटच्या डोक्यानं काढला अप्रतिम फटका आणि डी पॉइंट मधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकार। खूप चांगला फटका अक्षयच्या बॅटमधून चौकार बघायला मिळाला, चौकारने खातं उघडलं। वळी आपण व्यासपीठावर, मनीष पाटील यांचा सन्मान इथे संपन्न होईल। गोरखनाथ बारकू सुतार यांच्या शुभ हस्ते आम्ही या सन्मान इथे करू इच्छितो मनीषचा। खूप थँक्यू सो मच मनीष पाटील। 3 दिवस या स्पर्धेमध्ये, या स्पर्धेला एस के ट्रॉफीला आवाज दिला आपल्या आवाजाने, मात्र ही स्पर्धा मंत्रमुग्ध केली आणि त्याबद्दल निश्चित आम्ही मनीष पाटील यांचा सन्मान इथे करत आहोत। खूप खूप धन्यवाद मनीष पाटील। या स्पर्धेमध्ये 3 दिवस निश्चितच सर्व प्रेक्षकांना एंटरटेन केलं, खूप चांगलं समालोचन ऐकायला मिळेल त्यांच्या माध्यमातून, निश्चित त्यांचा मी आभार व्यक्त करतो। फलंदाज बाद होतोय कॉट बियांच्या स्वरूप कॉटच्या स्वरूपामध्ये कव्हर रिजनमध्ये। यानंतर आपण काही सन्मान लगेचच इथे करणार आहोत। उळी आपण व्यासपीठावर, शंभूराजे प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष सन्माननीय निवृत्ती मगर इथे उपस्थित आहेत, यांचा सन्मान इथे सुद्धा संपन्न होईल। गोरखनाथ बारकू सुतार यांना विनंती करतो की आपल्या शुभ असते आपण हा सन्मान करावा। शंभूराजे प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य अध्यक्ष निवृत्ती मगर यांचा सन्मान इथे संपन्न होतोय व्यासपीठावर, गोरखनाथ सुतार यांच्या शुभ हस्ते।
त्यानंतर व्यासपीठावर शंभूराज्य प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष रुपेशभाई जाधव इथे उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा यथोचित सन्मान इथे केला जाईल. रुपेशभाई जाधव यांचा पुन्हा एकदा तो गोरखनाथ सुतारे साहेबांच्या शुभहस्ते केला जाईल. नंदकिशोर बजागे यांना विनंती करतो की आपल्या शुभहस्ते आपण हा सन्मान करावा. नंदकिशोर बजागे यांच्या शुभहस्ते हा सन्मान इथे करू इच्छितो. शंभूराज्य प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष रुपेशभाई जाधव. यानंतर युवा उद्योजक योगेश मगर इथे उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान सुद्धा इथे संपन्न होईल. आणि पुन्हा एकदा नंदकिशोर बजागे यांनाच विनंती करतो की आपल्या शुभ असते युवा उद्योजक योगेश मगर यांचा सुद्धा आपण सन्मान करायचा आहे. धावसंख्या आपण लक्षात ठेवूया, धावसंख्या आपण बघतो ती 15 धावा 2 गडी बाद. सोमनाथ दळवी उद्योगपती सावधचे विनंती आपण वेळून व्यासपीठ स्थानापन्न व्हायचं आहे. मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. यात अजून एक सन्मान व्यासपीठावर संपन्न होईल. अशोक जोशी खांडवळचे इथे उपस्थित होत आहेत, त्यांचा सुद्धा सन्मान इथे केला जाईल. अशोक जोशी यांचा धावसंख्या आपण लक्षात ठेवूया, धावसंख्या 29 15 धावा 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. विकेश येतोय नवीन षटक घेऊन. विकेश इज अ न्यू बॉलर. बॉलिंग मार्कवर कॉमेंट्री बॉक्स एंडकडून 48 धावांचा लक्ष आहे, त्यापैकी आपण बघतोय ते 15 धावा अंकी झाले धावफलकावर. विकेश पहिला चेंडू ऑप्शनची थोडासा बाहेर ऑन साइडला पूल केलाय. क्षेत्रशक डीप मध्ये चेंडू कव्हर करणे, थोडासा फंबल, दोन धावायचा प्रयत्न सुरू आहे. फेक चांगली होते, रनआउटची संधी, फलंदाज बाद, थोडस मिसकम्युनिकेशन. इथे अंदाज घेऊ शकला नाही की चेंडू इथे मात्र तो मुद्दाम सोडला गेला की त्याच्यावर काही स्ट्रॅटेजी होती, आणि तीच मात्र पाहायला मिळाली. फलंदाज बाद एक धाव कंप्लीट झाल्यानंतर फलंदाज बाद होतोय. धावसंख्या आपण बघतोय 16 3 गडी बाद झालेत मैदानावर. अर्षद, शुभम ऑल्सो बॅक टू द पवेलियन, अक्षय ऑल्सो बॅक टू द पवेलियन. वैभवच्या सोबत आता बॅटिंगला येतो नवीन फलंदाज बॅटिंग करण्यासाठी नॉन स्ट्राइकिंग एंडला. विकेश पुढचा चेंडू घेऊन खोदून काढायचा प्रयत्न होता, लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता, टायमिंग होत नाहीये. व्हेरी गुड बॉलिंग, रिफ्लेक्सेस बघा काय आहे ते, फॉलो थ्रू मध्ये अप्रतिम फिल्डिंग बघायला मिळते ती विकेशची. मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलंय, स्लॉग इट करण्याचा प्रयत्न होता, व्यवस्थित एलिव्हेशन मिळालं नाही. चेंडू बॅटच्या आतलीकडू लागून पाहिला, चेंडू ब्रश होतोय. शुभम साठी निश्चितच एक पारितोषिक होतं. दळवी काका आमच्या व्यासपीठावर आहे, त्यांचं पारितोषिक आम्ही त्यांना रिटर्न करू. विकेश बॉलिंग मार्गवर पुन्हा एकदा पुढचा चेंडू घेऊन स्ट्राईक केला फलंदाज वैभव. ऑप्शनच्या बाहेर ठेवलंय खूप दूर आहे, खूप दूर आहे चेंडू. व्हाईटचा सिग्नल पंचांनी केलाय. पवनपुत्र वडपेस संघाला आता मात्र मोठ्या फटक्यांमध्येच डील करावं लागेल, षटकार आणि चौकारमध्येच डील करावं लागेल, मोठे फटके मारावे लागतील, कारण 48 धावा त्यांना करायचे आहेत. आतापर्यंत आपण बघतो की 17 धावा अंकी झाले धावफलकावर, अजूनही 31 करायचे आहेत. चेंडू शिल्लक आहेत 10 10 चेंडू 31. ओदो विकेट विकेश, अप्रतिम डिलिव्हरी, फुलर लेंथ, थोडीशी गती कमी केली आहे चेंडू. थोडासा आपण बघतो की चेंज ऑफ पेस होता आणि पूर्णपणे बीट करून गेलाय, स्ट्राइकिंग गेला. आपण बघतो फलंदाज वैभवला कॉन्सन्ट्रेशन नाही आहे वैभवकडे, आणि प्रत्येक आपण बघतो की आडव्या बॅटने फटके खेळले जातात, प्रत्येक चेंडू असा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करतोय. जसा चेंडू मेरिटनुसार खेळ आपल्याला खेळ बघायला मिळत नाही आहे, आणि डॉट बॉल शेट एक चेंडू कमी होतोय. 9 चेंडू 31 ची गरज. ऑन साईडला पूल, क्षेत्रशक मिड विकेटला आहे, चेंडू कव्हर करेल, एकच धाव. ऑप्शनच्या बाहेर चेंडू आपण बघतो अटॅक करत असताना. विकेश मोठ्या फटक्यांपासून दूर ठेवतोय, अक्षयसारखा फलंदाज बाद झालाय 4 धावा अंकित करून फक्त, त्यामुळे ती विकेट इम्पॉर्टंट होती. गोलंदाजी करत असताना आपण बघतोय संघ अप्रतिम परफॉर्मन्स या संघाचा बघायला मिळालाय. प्रांचार्य पण भावाळी बी
विकेट थोडासा दूर जातोय कमेंट बॉक्स एंड कडून ओव्हर द विकेट. फुल टॉस आहे, फुल टॉस चेंडू सुद्धा आपण बघतोय की ग्राउंड स्टॉक ऑफर गेलाय. मिड ऑफला क्षेत्ररक्षक मिड ऑनला चेंडू कव्हर करेल तोपर्यंत एकच धाव या चेंडूवर. जेवढे डॉट किंवा जेवढे सिंगल डबल्स पाहायला मिळतील तेवढा दबाव वाढेल पवमुद्र वडपे या संघावर. धावसंख्येत भर, धावसंख्या 19 अजून 29 करायचे आहेत. हळूहळू चेंडू कमी होत आहेत. आत्तापर्यंत या षटकामध्ये आपण बघतोय की चेंडू फेकले गेले 5, म्हणजे 7 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 29 गरज, एक मोठा फटका हवा या षटकामध्ये. ओ अप्रतिम डिलिव्हरी, बॅटमनचं फुटवर्क रीड करताना काय चेंडू हाताला आहे. आणि तिसरं षटक इथे समाप्त होत आहे. धावसंख्या 19 हवा, धावफल कव्हर, 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 29 अजूनही गरज आहे. चेक व्यासपीठावर उपस्थित आहे सन्माननीय अशोकजी जोशी खांडवळचे, यांना विनंती करतो आपण पुढे यायचं आहे. मी रोहिताजी मगर यांना विनंती करतोय, रोहिताजी सुतार यांना विनंती करतो आपण पोहोचायचं पुढे. आणि अशोकजी जोशी साहेब जे खांडवळवरून या स्पर्धेला भेट देण्यासाठी आलेत त्यांचा आपण विशेष सन्मान करणार आहोत. सन्माननीय रोहिदासजी सुतार यांच्या शुभेच्छा, अशोकजी जोशी यांचा विशेष सन्मान व्यासपीठावर केला जातोय. त्याचसोबत सन्माननीय आकाशजी जाधव सेठी देखील व्यासपीठावर उपस्थित आहेत, आपण देखील पुढे यायचं आहे. रोहिदासजी सुतार यांच्या शुभ हस्ते आकाशजी जाधव यांचा देखील व्यासपीठावर विशेष स्वागत सन्मान उरकला जाणार आहे. प्रत्येक पाहुणा येतोय आणि आशीर्वाद आणि शुभेच्छा देतोय, या गोष्टी महत्त्वाच्या. त्याचमुळे आतापर्यंत कुठलंच गालबोट या स्पर्धेला लागलं नाही आहे आणि सर्व काही सुरळीत चाललेलं आहे. त्यानंतर अजून एक विशेष सन्मान व्यासपीठ फुलटा चेंडू म्हणजेच मारुती रायचं नाव, हनुमानचं नाव, आणि ते कसे नेहमीच उडी मारूनच किंवा हवीमधूनच आपलं मार्गक्रमण करायचे आणि तशीच बॅटिंग करावी लागेल, हवीमध्येच फटके मारावे लागतील. दोन उत्तुंग षटकार सागरच्या बॅटमधून बघायला मिळत आहेत. आता मात्र 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि असेच अजून षटकार हवेत सागरच्या बॅटमधून पवनपुत्र वडपे संघाला. 4 चेंडू आणि 17 धावांची गरज, मॅचबॉल आलाय आणि असेच अजून 3 षटकार जर मारले तर सामन्याला वेगळीच कलाटणी मिळेल सागरच्या बॅटमधून. ती क्षमता या फलंदाजामध्ये आहे, तो कॉन्फिडन्स झळकतोय त्याच्या बॅटमधून. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज सज्ज, शॉर्ट ऑफ लेन, मिस टाइम, क्षेत्रक्षक दुर्वण राहतोय. झेल इम्पॉर्टंट आहे, हा झेल घेणार का बघूया. झेल सुटलाय, सागरला पुन्हा त्या संधी मिळते स्ट्राईक खेळ लागण्याची. थोडासा शुटकेचा निश्वास टाकलाय सागरने. जेव्हा झेल उडाला, जेव्हा चेंडू उडाला, जेव्हा मिस टाइम झाला, तेव्हाच तो पवनपुत्राचा धावा करत होता, मारुतीचा धावा करत होता की हा झेल सुट दे, पुन्हा स्ट्राईक खेळण्याची संधी मिळू दे आणि पुन्हा मला तुटून पडण्याची संधी मिळू दे. बघायचं आहे, अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत आणि गरज आहे ती 15 धावांची.
काय सागरने फटकेबाजी केली या षटकामध्ये, सामना अजूनही बॅलन्स आहे, सामना अजूनही जिवंत आहे, सामना अजूनही आपल्या संघाच्या बाजूने मी झुकवू शकतो हे जणू काही दाखवून दिले आपल्या बॅटमॅनने दोन षटकार ठोकत असताना. लॉंग ऑफला खेळाडू आला होता झेल घेण्यासाठी, त्याने झेल सोडला विकेशने, आणि बघायचं जर सामना इथे जर सागरने फिनिश केला तर रात्रभर स्वप्नामध्ये फक्त सागरच येईल विकेशच्या. अवे फ्रॉम द बॉडी, व्हॉट अ शॉट, मॅग्निफिसंट शॉट, पॅरल स्ट्रोक आहे, उंची नाही जास्त कारण कनेक्शन आहे, फटका देऊन जाईल, सहा धावा. रुपेश शेलार उपसरपंच वडपे यांच्याकडे एक पारितोषिक आलं आहे, जर सामना जिंकून दिला तर 5000 रुपयाचा कॅशबॅक दिला जाईल सागरला. आणि तशी बॅटिंग केली आहे सुद्धा, अक्षरशः धाबे दणाणलेत मैदानाच्या आतमध्ये. आपण बघतोय गोलंदाजी करत असताना संघ, तो म्हणजेच प्रांजल येवन भावाळे बी या संघाचे. वॉट अ बॅटिंग, मॅग्निफिसेंट, अ नेल बॅटिंग परफॉर्मन्स फ्रॉम सागर. एक चेंडू आता मात्र हवा आहे त्याला समोर, आणि त्याच्यावर जर मोठा फटका आला तर सामन्यावर जवळजवळ शिक्कामोर्तब करेल. चला जास्त वेळ घेऊ नका, पंच तेच सांगतात की विकेटवर तुमची शॅडो येता कामा नये. दबाव आता मात्र राहुलवर आहे, या षटकात तीन षटकार त्याने त्याच्या अगेन्स्ट ठोकलेत. फुल टॉस, नो बॉल, आणि झेल तर पकडलाय, पंचांचा इशारा आपण बघतोय नो बॉलचा होते, फेक चुकीची होते. जरी नो बॉल असेल झेल पकडलाय तर फेक स्ट्राईक एंड येणं गरजेची होती, ही चूक त्याने केली आहे. कारण स्ट्राईक एंडला पुण्याचा सागर येण्याची संधी मिळते. तीन धावा पण ऍड करूया, दोन चेंडू शिल्लक आहेत आणि सहा धावांची आता मात्र गरज. व्हॉट अ मॅच, मगाशीच मी उल्लेख केला की तीन षटकार ठोकल्यानंतर तो दबाव आता मात्र पाहायला मिळाला राहुलवर पुन्हा एकदा, ज्या राहुलने बीमर टाकला त्या बीमरवर अंशित फटका एक्झिक्यूट केला होता, झेल पकडला, पण त्या खेळाडूकडनं आपण बघतोय तो डबल माइंडेड झाला. चेंडूची फेक ज्याने केली तो आपण बघतोय विकेशच आय थिंक तिथे आहे, कोण आहे लॉंग ऑफ आपण बघतो खेळाडू त्या ठिकाणी, झेल त्याने पकडला. चला फिल्डिंग लावून घ्या, फिल्डिंग लावून घ्या. अंपायरचा सिग्नल बघूया काय येतोय याच्या एंडूवर. धावून दोन धावा कंप्लीट केले आहेत का? तिसऱ्या पंचाने येऊन बघायला वगैरे या, परेश तुम्ही येऊन बघा. फक्त नो बॉलचीच रन काउंट केली जाईल, दोन चेंडू अजूनही असतील आणि धावा करायच्या आहेत त्या आठ. सोमनाथ दळवी यांच्याकडून पारितोषिक आले 200 रुपयाचा षटकारांसाठी, ते मगाशी त्यांनी जमा केलं होतं, त्यांनी मात्र ते पारितोषिक शुभमसाठी लावलं होतं, पण इथे मात्र सामना जिंकणं इम्पॉर्टंट आहे. सामन्याचा रिदम थोडा वेळ थांबला होता, पण बघायचं सागर ज्या कॉन्फिडेंटली बॅटिंग करतोय, दोन चेंडू त्याच्याकडे अजूनही आहेत, दोन चेंडू आणि आठ धावा. लिडिंग एज हॉयमध्ये चेंडू आणि थोडासा डायव्हर्ट झालाय, बघायचं स्ट्राईक एंडला इथे मात्र पुन्हा येणार का, यावं लागेल. नाही, पंचाने सिग्नल दिलाय,
दोन्ही फलंदाजांना एकाच वेळी एंड सोडायचा होता, एकाच वेळी आपली जागा सोडायची होती, पण इथे मात्र विकेट आपण बघतोय की थोडासा मिसटाईम फटका, विकेट कीपरला बीट करून मागे निघून गेला, पण मागचे खेळाडू सज्ज होते चेंडू कव्हर करण्यासाठी आणि इथे मात्र स्ट्राईक एंडला पुन्हा येण्याची संधी मिळत नाहीये सागरला. फक्त एकच धाव कन्सिडर केली जाईल. आता मात्र एक चेंडू आणि गरज आहे ती सात धावेंची. चेसिंग कंपल्सरी आहे त्यामुळे इथे मात्र जरी षटकार मारला तरी सामना लेवल होईल आणि निश्चितच सामना तो झुकेल तो गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या बाजूने. एक चेंडू आणि सात धावांची गरज. चेसिंग कंपल्सरी. आपण पहिल्या टप्प्यापासून पहिल्या सामन्यापासून सर्व संघनायकांना सूचना देतोय चला वेळ घेऊ नका सामना सुरू करा. प्रांजळ इलेव्हन भावाळे बी. पण सागरने ज्याप्रमाणे बॅटिंग केली आहे सामन्याचा रिझल्ट काही लागू दे पण प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं ते सागरने. काय बॅटिंग केली. 6-29 मॅच होती आणि सामना 1-7 आणून ठेवलाय. सच अ नेल बॅटिंग फ्रॉम सागर. स्लॉग हिट पॅरल स्ट्रोक षटकार. फक्त एका धावाने सामना इथे पराभूत व्हावं लागलंय पण काय हरकत नाहीये. काय सामना रंगला. मॅच इक्वल झाली, मॅच टाय झाली, पण इथे मात्र कंपल्सरी चेसिंग असल्यामुळे सामना इथे जिंकलाय तो प्रांजळी वन भावाळे बी या संघाने. पण शेवटच्या टप्प्यापर्यंत काय सामना काय सुरस होती आणि ती मात्र फाईट खूप चांगली दिली ती पवन पुत्र वडपे संघाने. त्यांचं सुद्धा आपण अभिनंदन करूया आणि हार्ड लक फॉर द टूर्नामेंट. बघा पंचांनी जेव्हा नो बॉल दिला होता तिथे मात्र त्या दोन धावा कंप्लीट होणं गरजेचं होतं. बॅट्समन नॉन स्ट्रायकिंग एंडला पोचलाच नाही त्याच्या आधीच त्याने मात्र मागे धाव घेतली आणि त्याच कारणामुळे आपण बघतो की इथून मात्र मी असं म्हणेन की तिथूनच मात्र पराभवाची ठिणगी बघायला मिळाली. तिथून मात्र पराभव तुमच्या जिवारी लागला. तो मात्र धाव त्या दोन धावा खूप इम्पॉर्टंट होत्या ते घेणं आणि त्या दोन धावा तुम्ही कम्प्लीट केल्या नाही त्यामुळेच मात्र हा सामना आपण बघतोय की या टप्प्यामध्ये आला. जर तिथे दोन धावा असत्या तर तीन धावा ॲड झाल्या असत्या धावफलकावर आणि सामना राहिला असता दोन चेंडू आणि सहा धावा. जिथे मात्र आपण बघितलं की नॉ सेकंडचा बॅट्समन स्ट्राईक एंडला त्याने सुद्धा षटकार ठोकला तो वैभवने. मॅच इक्वल झाली आहे, सामना इथे जिंकलाय तो प्रांजळी इलेव्हन वाभाळे बी या संघाने. सामना इथे जिंकत असताना 29 धावांची इनिंग आपल्याला सूरज खेळण्याची बघायला मिळाली. चला पुढचा सामना लगेचच सुरू करायचा आहे. नाणेफेक जिंकून मेहर इलेव्हन बापगाव संघाने फिल्डिंग घेतली आहे आणि अर्जोली बी संघाला इन्व्हाइट केले बॅटिंगला. बॅट्समन पाठवा, बाकीचे प्रेक्षक प्लीज मध्याच्या बाहेर जायचं आहे. डगआउट जवळ जे प्रेक्षक मध्याच्या आतमध्ये आले ते विनंती आहे सर्वांनी बाहेर जा. सामना पण लगेच सुरू करत होत पंच सुद्धा मध्याच्या ताबा घेतात सामन्याचा मैदानाचा आणि सुरेश खेळीला विनंती करतो की आपण या सामनावीरचा पुरस्कार घेण्यासाठी. सामना सुरू होत आहेत आणि ऐकूया पहिल्या सत्रामध्ये आवाज पुन्हा मनीष पाटील यांचा. धन्यवाद. काय मॅच रंगली आणि तीच तर अपेक्षा असते.